बराच वेळेस आपण मार्केटमधून भाजी तर घेऊन येतो पण भाजी साफ करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो मग अशा वेळेस काय करणार बघाय मी ते कोथिंबीर आणलेली आहे हिला आणून दोन दिवस झालेले आहेत पण माझ्याकडे साफ करण्यासाठी वेळ नव्हता त्याच्यामुळे मी काय केलं माझ्याकडे याप्रमाणे ब्राऊन कलरची पेपर बॅग होती जी आपल्याला बऱ्याच ठिकाणी स्वीट होममध्ये मिळते त्याच्यामध्ये मी ही कोथिंबीर ठेवली होती आणि आता मी तिला साफ करून घेणार आहे दोन ते तीन दिवस अशा पेपर बॅगमध्ये ही कोथिंबीर एकदम व्यवस्थित राहते ही शापू देखील मी कोथिंबीर बरोबरच घेतली होती हिला देखील साफ करायला वेळ नसल्यामुळे मी हिला कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवले होते दोन दिवस ती सेफ राहिलेली आहे आता मी हिला साफ करून घेतलेली आहे याच्यापेक्षा जास्त दिवस भाजी ठेवायची नाही नाहीतर त्यातील विटॅमिन्स कमी होतात आता मी त्याच्याबरोबरच कांद्याची पात देखील साफ करून घेतलेली आहे आणि ही देखील कॉटनच्या रुमालामध्ये दे फोल्ड करून ठेवणार आहे म्हणजे त्यातील मॉइश्चर हे मेंटेन राहील आणि कॅरीबॅगमध्ये ठेवल्यामुळे त्याला हवा देखील लागणार नाही त्याच्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस ही कांद्याची पात आपल्या फ्रीजमध्ये सेफ राहणार आहे ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची असेल त्यावेळेस आपण पटकन ही कांद्याची पात घेऊन चिरून पटकन याची भाजी करून घेऊ शकतो माझ्याकडे आणखीन एक कोथंबीरची गड्डी आहे ज्यावेळेस मला कोथंबीर साफ करण्यासाठी सा वेळ नसतो किंवा मला कोथंबीरच्या वाड्या करायच्या असतात त्यावेळेस मी फक्त कोथिंबीरला याप्रमाणे खोलून घेते त्यातील गवत काड्या सगळं व्यवस्थित साफ करून घेते आणि याप्रमाणे कट करून तिला एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवते खालच्या साईडची देखील सगळी कोथिंबीर काढून घ्यायची आणि या कोथिंबीरला व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये ठेवायचं ज्या आपल्याला हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही अशी कोथिंबीर घेऊन त्यातील देठाचा जाड भाग साईडला काढून कोथिंबीरचा वापर करू शकता आणि कोथिंबीरच्या ज्या जा जा जाड काड्या आहेत तुम्ही त्याची हिरवी चटणी देखील करू शकता त्याची देखील टेस्ट खूप छान लागते किंवा त्याचा वापर तुम्ही मसाल्याच्या वाटणमध्ये देखील करू शकता त्याच्याने वाटण हे खूप छान लागते याप्रमाणे देखील आपण घाईमध्ये दे कोथिंबीरची गड्डी स्टोअर करून ठेवू शकतो आता कोथिंबीर जर आपली याप्रमाणे थोडीशी सुकलेली असेल तर तिला पेपरमध्ये ठेवायची नाही पेपरमध्ये जर ठेवली तर एका दिवसामध्येच ती एकदम गवताप्रमाणे सुकून जाईल तिला याप्रमाणे कॉटनच्या रुमालामध्येच ठेवायची आहे आता या पिशवीमध्ये मिरचीवाल्याने मला याच्यामध्ये हिरवी मिरची दिली होती वेळ नव्हता त्याच्यामुळे मी त्या पिशवीमध्येच डायरेक्ट कॉटनचा एक कपडा टाकून ठेवला होता बघा दोन दिवस तरी मिरची माझी एकदम सेफ आहे तिला काहीच झालेलं नाही फक्त या पिशवीमध्ये मी कॉटनचं एक कापड टाकलं होतं आणि आता ही मिरची देखील मी क्लीन करून एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे डब्यामध्ये भरताना देखील याच्यामध्ये एक कॉटनचा कपडा ठेवायचा आहे किंवा कॉटनच्या कपड्यामध्येच मिरचीला गोंधळायचा आहे आता हे आद्रक आहे मी याला धुवून सुकवून फक्त याप्रमाणे फ्रीजमध्ये ओपनच ठेवते आठ ते दहा दिवस तर या आद्रकला काहीच होत नाही याला कॅरीबॅग किंवा कॉटनच्या कपड्याची गरज नाही हे फ्रीजमध्ये असं ओपनच आठ ते दहा दिवस तरी खराब होणार नाही फक्त अद्रक घेताना मोठं मोठं असं अद्रक विकत घ्यायचं आता इथे लिंबू आहेत बघा तीन लिंबू मी असेच ठेवून घेतलेले आहे याला देखील मी कॅरीबॅग किंवा कॉटनचा कपडा लावलेला नाही हे देखील इथे आठ दिवस खराब होणार नाहीत याच्यामुळे आपला वेळ देखील वाचतो आणि मेहनतही वाचते बराच वेळेस आपण वेगवेगळ्या भाज्या आणतो आणि वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये त्या भाज्या असतात त्या सगळ्या भाज्या कॉटनच्या अशा मोठ्या पिशवीमध्ये काढून घ्यायच्या आणि तुम्ही फ्रीजच्या खालच्या भांड्यामध्ये ही पिशवी ठेवून घेऊ शकता म्हणजे ही पिशवी काय करते ह्या भाज्यांचं पूर्ण मॉइश्चर इथे खेचून घेते आणि भाज्या आपल्या इथे सडत नाहीत आणि खराब होत नाहीत याप्रमाणे जर वेळ नसेल तर तुम्ही भाज्या स्टोअर करून ठेवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद